एकदम भारी, आणीबाणी आणीबाणी एकदम खतरनाक मूवी, मस्त एकदम छान मूवी, चांगला वाटलं मला. कसं वाटलं आणीबाणी? आणीबाणी पिक्चर खूप छान होता. कसं वाटलं आणीबाणी चित्रपट? एकदम छान. माझं नाव ओमकर बांगर. आम्ही मार्केट यार्डला असतो गुलटेकडी, आणि आमचे शेठ योगेश शेठ शिंदे त्यांनी प्रोड्यूस केलेला पिक्चर एकदम भारी, आणीबाणी आणीबाणी एकदम खतरनाक मूवी, मस्त एकदम छान मूवी. सगळ्यांनी बघा, सगळ्यांनी एन्जॉय करा, खूप मस्त मूवी आहे आणि खूप आवडलं आहे आम्हाला. सगळ्यांना आवडेल असा मूवी आहे, एकदम मस्त. आणीबाणी शब्दावरून काय वाटतं तुम्हाला? म्हणजे त्या आणीबाणी म्हणजे त्या काळातलं खतरनाक, म्हणजे ते आपण आठवू शकत नाही असं. नजबंदी म्हणजे अवघड गोष्ट आहे. त्यावेळेस ती काय त्यांच्या मनाला जे वाटलं असेल किंवा त्यावेळेस काय परिस्थिती असेल त्यांची, ना आपण खरंच म्हणजे इमॅजिनसुद्धा करू शकत नाही गोष्टीची. मी मिसेस शोभा पद्मनाभन नायर. मी मराठी पिक्चर्स खूप बघते, पण काय आहे आजचा पिक्चर जो बघितला मी, असं वाटलं नव्हतं ह्या बेसिसवरती असणार तो पिक्चर, म्हणून चांगलं वाटलं मला. इमर्जन्सीच्या काळाचा तो पिक्चर असा होता, आणि त्यामुळे गावकऱ्यांना किती त्रास झाला आणि गावकऱ्यांवरती किती फोर्सिबली हे घातलं गेलं ते ह्या पिक्चरमध्ये दिसून येतं. कलाकार कुठले कलाकार त्यांनी चांगली भूमिका केली, कुठला कलाकार आवडला? मला मी सांगितलं ना, मला नावं एवढे आठवत नाही, पण ते आता पिक्चर जे डायरेक्ट करतात ना खूप सारे, ते केस एवढे एवढे आहेत त्यांचे. मला त्यांची ॲक्टिंग नेहमीच आवडते. हां, प्रवीण काय, प्रवीण तरडे. माझं नाव राहुल निकम. कसं वाटलं आणीबाणी? आणीबाणी पिक्चर खूप छान होता. एक वेगळ्या विषयावर पिक्चर होता, आणि त्या काळात त्या विषयावरून ज्या काही जमती घडल्या ह्या, म्हणजे खरंच चांगला पिक्चर होता. कॅरेक्टर कुठला होता? कॅरेक्टर सगळे कॅरेक्टर चांगले होते. उपेंद्र लिंबेंचं पण चांगलं होतं. किती स्टार द्या? 5 स्टार. हॅलो, नमस्कार, मी श्री टेमकर, मार्केट यार्ड पुणे. एकदम छान छान म्हणजे ना, ॲक्च्युली पिक्चर एकदम कॉमेडी पण आहे, नाही का, त्यातलं सगळं वास्तव जे आहे. विषय समजून घेताना काय वाटतं? एकदम छान, म्हणजे जे सगळं दाखवलं तुम्ही, नाही का, की कॉमेडी कुठं कुठं होते किंवा काय होतंय, काय नाही का. आणीबाणी या शब्दावरून विषय काय सुचतो? विषय म्हणजे काय, त्यावेळेस जे आलतं ते नजबंदीवर सगळं झालतं, नाही का, त्यावरून हा थोडासा कॉमेडी आहे पिक्चर, तो काय विषय नाही आहे, पण पिक्चर एकदम छान आहे, नाही का, सगळ्यांनी बघावा अशी इच्छा आहे.